what we want to do for any individual does not happen because he wants it it happens because he earns the necessary capability आपल्याला जे काही करायचंय कोणत्याही व्यक्तीला ते त्याला हवं असतं म्हणून घडून येत नाही ते घडतं कारण तो आवश्यक क्षमता मिळवतो क्षमतेशिवाय मला हे घडायला हवंय मला ते घडायला हवंय फक्त पोकळ स्वप्न घडतील जर जीवन घडायचं असेल तर आपल्याला आवश्यक क्षमता कमवावी लागेल आणि आपल्या क्षमता मुळात ह्यावर अवलंबून असतात की आपण किती हुशारीने काम करू शकतो आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक परिस्थितीत आणि हे मुळातच ह्यावर अवलंबून असतं की आपला मेंदू किती चांगल्या अवस्थेत आहे प्राचीन काळात ह्या देशात ह्या संस्कृतीत ह्यासाठी सविस्तर पद्धती होत्या की मेंदूला कसं तयार करावं मेंदूला जास्तीत जास्त सक्षम कसं बनवता येईल असे लोक आहेत एक खूप सुंदर घटना आहे जी घडली एकोणीसशे तीसच्या दशकात तुम्ही ऐकलं असेल लोकांना खूप वेळ मंत्र पठण करताना कदाचित मंदिरात किंवा अजून कुठेतरी तुम्ही ऐकलं आहे का लोकांना होम करताना आणि तासन तास मंत्र म्हणताना तर हे मंत्र वापरले जायचे मेंदूला खूप मोठ्या प्रमाणात सक्षम बनवण्यासाठी कारण जे ध्वनी तुम्ही वापरता त्याचा खूप मोठा परिणाम होतो मेंदूत जे काही घडतं त्यावर तर ह्या मंत्रांची रचना अशी केली होती की त्यात विशिष्ट गणितीय पैलू होते आणि त्याचबरोबर थोडं काव्य सुद्धा त्यात असायचं तर अशी ठराविक प्रकारची रचना असलेले ध्वनी वापरल्यामुळे त्यांचा मेंदू इतका सशक्त व्हायचा की त्यांची स्मरणशक्ती अद्भुत व्हायची जी मानवांसाठी जवळपास अशक्य आहे साधारणपणे आपण ह्या गोष्टींना आधुनिक काळात मानवांसाठी अशक्य समजतो त्यांच्याकडे त्या प्रकारची स्मरणशक्ती होती ह्या ध्वनींचा वापर एका विशिष्ट पद्धतीने केल्यामुळे असं घडलं दोन जण गेले बनारसला मित्र ते नदीमध्ये आंघोळ करत होते आणि आपापसात बोलत होते आणि ते एक व्यावसायिक करार करत होते तर असा करार झाला की एका मित्राने पन्नास हजार रुपये दिले दुसऱ्या मित्राला व्यवसाय करायला तर तिथेच तोंडी बोलून त्यांनी एक करार केला आणि तसं ठरलं मग काही वर्षांनंतर काहीच लिहिलेला कुठला कागद नसल्यामुळे जेव्हा या माणसाला पैसे परत हवे होते तेव्हा दुसरा म्हणाला तुम्ही मला ते कधी दिलेच नाहीत असं काही घडलंच नाही म्हणून मग तो कोर्टात गेला जेव्हा तो कोर्टात गेला त्याच्याकडे कोणताही पुरावा नव्हता तो म्हणाला मी पैसे दिले होते पण त्याच्याकडे कोणताही पुरावा नव्हता मग जज म्हणाले तुम्हाला काहीतरी पुरावा आणावाच लागेल नाहीतर आम्ही याबाबतीत काहीच करू शकत नाही मग त्याला आठवलं की जेव्हा ते नदीत होते त्यांनी एका ब्राह्मण पुजाऱ्याला आंघोळ करताना पाहिलं होतं त्यांच्या जवळच तर त्याला अशी आशा वाटली की कदाचित ते जे काही बोलत होते ते त्या माणसाने ऐकलं असेल आणि त्याला साक्षीदार म्हणून आणता येईल तर तो त्या माणसाच्या शोधात गेला बनारसमध्ये त्याला तो सापडला पण त्याला लक्षात आलं की त्या माणसाला इंग्रजी येत नाही हे लोक इंग्रजीत बोलत होते आणि ह्या पुजाऱ्याला इंग्रजी येत नव्हतं तर त्याला वाटलं आता काही उपयोग नाही मग त्याला ब्राह्मणाने विचारलं का मग तो म्हणाला बघा चार वर्षांपूर्वी आम्ही आंघोळ करत होतो तिथे आणि तुम्हीसुद्धा होतात मला फक्त एवढी आशा होती की मी तुम्हाला साक्षीदार म्हणून वापरू शकेन ब्राह्मण म्हणाला ठीक आहे तुम्ही जे काही बोललात ते मी पुन्हा बोलून दाखवू शकतो जे काही तुम्ही आपापसात बोलत होतात ते मी पुन्हा बोलून दाखवू शकतो त्याला इंग्रजी येत नव्हतं पण त्यांनी बोललेला प्रत्येक शब्द त्याने तसाच बोलून दाखवला त्याला सगळं लक्षात होतं त्यांनी उच्चारलेला प्रत्येक ध्वनी त्याला त्याचा अर्थ माहीत नव्हता त्याला भाषा माहीत नव्हती पण ते जे काही बोलले ते तो परत बोलून दाखवू शकला आणि त्याला आणलं गेलं आणि तो मनुष्य खटला जिंकला तर आपली स्मरणशक्ती आणि कार्य करण्याची क्षमता इतकी जास्त वाढवली जाऊ शकते फक्त जर आपली ही आतली परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली आणि करण्याची एक सोपी गोष्ट म्हणजे जर तुम्ही सगळे तयार असाल तर आपण यात आणखी अनेक गोष्टी आणू शकतो पण सुरुवातीची एक सोपी गोष्ट म्हणजे नुसतं निश्चल राहायला शिकणं जर तुम्ही कुठेतरी बसलात तर नुसतं पूर्णपणे निश्चल बसायला शिकणं न हलता नुसतं शांत बसणं तुम्ही पाहाल तुमची समजण्याची आणि मेंदू वापरण्याची क्षमता खूप जास्त वाढेल सो so तर मला तुम्ही हे समजून घ्यायला हवंय तुम्ही जे काही पाहता ऐकता वास घेता चव आणि स्पर्श करता ते सगळं रेकॉर्ड होतं तुमच्या स्मरणशक्तीच्या समस्या म्हणजे फक्त योग्य वेळी ते परत आणण्याच्या तुमच्या क्षमतेबद्दल आहे रेकॉर्डिंगमध्ये कोणतीही समस्या नाहीये सगळं काही रेकॉर्ड होतंय पण तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही घेऊ शकत नाही जर तुम्हाला हे घ्यायचं आहे तर दुसरंच काहीतरी येत आहे तर हा केवळ स्पष्टतेचा प्रश्न आहे स्मरणशक्तीचा नाही स्मरणशक्तीचा अर्थ समजा आपण म्हटलं की ह्या फोनची मेमरी कमी आहे ह्याचा अर्थ काय त्याची रेकॉर्ड करण्याची क्षमता मर्यादित आहे नाही का जर मी दोन दाबलं आणि पाच आलं तर त्याचा काय अर्थ होतो खराब मेमरी की खराब कीबोर्ड खराब कीबोर्ड तर हा खराब कीबोर्डचा प्रश्न आहे हा खराब मेमरीचा प्रश्न नाही आहे हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही दोनला दोनच म्हटलं पाहिजे पाच नाही हा खराब कीबोर्डचा प्रश्न आहे मेमरी ठीक करायचा प्रयत्न करू नका मेमरी उत्तम आहे तुम्ही जे काही पाहता ते सगळं रेकॉर्ड होतं आहे तुम्हाला योग्य आकडा टाईप करता येत नाही आहे एवढीच समस्या आहे नाही का तर हा स्मरणशक्तीचा प्रश्न नाही हा स्पष्टतेचा प्रश्न आहे तर आपल्याला स्पष्टतेवर काम करायला पाहिजे ते काय आहे जे आपल्यामध्ये स्पष्टता आणेल पहिली गोष्ट म्हणजे आपण हे शिकलं पाहिजे जर आपली स्पष्टता आपणहून चांगली नसेल तर सोपी गोष्ट म्हणजे गोष्टी एका ठराविक अचूकतेने हाताळणं ह्यालाच म्हणतात हटयोग तुमचे पाय कुठे असले पाहिजेत इथे इथे नाही असे तुमचे हात कुठे असले पाहिजेत असे हे बरोबर नाही हे असं हे सगळं करताना माझं डोकं खाली आहे हे असं नाही असं अचूक कथा आता तुम्ही खाली येता तुम्ही जेव्हा खाली बसता तुम्ही हे बघा ठीक आहे तुमची पॅन्ट कशी असावी अशी तुम्ही जे काही घेऊन आलात तुमची वही ती कुठे असायला हवी तुमचं पेन कुठे असायला हवी इथे फक्त याचा सराव करा प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीबरोबर फक्त तेवढी अचूकता आणा तुमच्या हालचालीमध्ये हो मग ते तुमच्या मनासोबतही होईल तुम्ही बघाल मग जर मी असं केलं तर ते दोनवर जाईल ते पाचवर जाणार नाही आता ते गोंधळतं म्हणून त्याला हळूहळू हल, हाताळा दोन तीन एक ठीक आहे दोन इथे तीन इथे एक इथे तुम्ही फक्त एवढं तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक पैलूबरोबर करा तुम्ही झोपायला जाल अंथरुण कसं असायला हवं सर्व काही तुम्ही तुमच्या खोलीत जाल ती कशी असली पाहिजे फक्त एवढं लक्ष द्यायला लागा जे तुम्ही आसनामध्ये करता ते तुमच्या जीवनामध्ये आणा तुम्ही, जीवना तुम्ही बघाल हळूहळू मन खूप खूप स्पष्ट बनेल ते प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला लागतं हा सोपा सराव आहे जो तुम्ही केला पाहिजे ह्या क्षणापासून जेव्हा तुम्ही उभे राहता जेव्हा तुम्ही खाली बसता जेव्हा तुम्ही चालता आणि जेव्हा तुम्ही इथून बाहेर जाल तुम्ही असं बघितलं पाहिजे जणू काही तुम्ही काय मत्स्येंद्रासन करताय किती खांब आहेत ह्यामध्ये ते सगळे मोजण्याचा प्रयत्न करू नका पहिली रांग जर तुम्ही नुसतं असं पाहिलं अरे हे पाच खांब आहेत फक्त हे लक्षात घ्या पाच खांब एक भांड एक छोटा दगड एक मोठा दगड एक तलाव आणखी तीन आणखी चार खांब एक दरवाजा किती उंच बारा फुटांचा दिसतोय फक्त एवढंच करा सर्व गोष्टींबरोबर किती पावलं इथून तिथपर्यंत मोजू नका एक दोन असं तीन पावलं टाकल्यानंतर बरं मला वाटतं तीन झाले आणखी तीन आणखी तीन आणखी तीन आणखी काही दिवसांनी अकरा मोजा किंवा चार किंवा पाच असंच कुठलाही विचार न करता तुम्हाला हळूहळू कळलं पाहिजे की बरं मला वाटतं की बारा पावलं चाललो हा योग आहे हा बदल काही काळात स्वतःहूनच होईल पण सध्या आपण घाईतोत म्हणून मनाचा सुद्धा वापर करा हे करण्यासाठी तीच अचूकता आणण्यासाठी जे तुम्ही तुमच्या शरीरात आणण्याचा प्रयत्न करताय तीच अचूकता तुमच्या मनातही आणा मनाला शरीराचं अनुकरण करू दे तुम्ही पाहाल स्पष्टता स्वाभाविकपणे येईल स्मरणशक्तीची समस्या नाही सर्व काही तसंही रेकॉर्ड होते मी आत्ता तुम्हाला शिवीगाळ करेन मी तुम्हाला भयंकर शिवीगाळ करणार आहे विसरायचा प्रयत्न करा विसराल का आयुष्यभर तुम्ही ते लक्षात ठेवाल हो की नाही तर तुमची स्मरणशक्ती चांगली आहे तुम्हाला फक्त वाईट शब्द लक्षात राहतात एवढंच